नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोरोनाने 12 जणांचा बळी घेतला, तर दिवसभरात तब्बल 243 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। कोल्हापूर शहरातही कोरोनाचा फैलाव वाढत असून आज 77 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे शहरवासियांच्या चिंतेत भर पडली आहे। तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 3333 वर पोहोचली आहे। ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच सुरूच आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या शासकीय विशेष कार्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यांना उपचारासाठी कदमवाडी परिसरातील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। करवीर तालुक्यातील सडोली येथे एका खासगी कार्यक्रमासाठी ते गेले होते, त्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत, त्यामुळे त्यांनी जनसंपर्क टाळला होता। तसेच गेल्या काही दिवसात ते जनसंपर्क कार्यालयातही आले नव्हते। कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर छापे टाकून कारवाई केली। काळमवाडी वसाहत परिसर, गणेश मंदिर परिसर, जावई नगर परिसरात केलेल्या या कारवाईत देशी आणि विदेशी मद्यासह 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, तर 1,43,892 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनसह ग्रामीण भागात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी लागू केली आहे। आरग येथे जनता कर्फ्यूला धुडकावून गुरुवारचा आठवडी बाजार भरवण्यात आला। ना मास्क ना सामाजिक अंतर, उलट गर्दी करत प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आले। आरग परिसरातील शिंदेवाडी, बेळंकी, एरोंडोली, शिपूर या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। सांगली पोलीस दलातील एका उपनिरीक्षकासह आणखीन 2 पोलिसांना आज कोरोनाची लागण झाली। सांगली पोलीस ठाण्यात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये एका उपनिरीक्षकासह 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे पोलीस दलात पुन्हा खळबळ माजली आहे। तर आटपाडी शहरातही 3 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे। यापूर्वी मिरजेतील पोलीस महिला अधिकारी पॉझिटिव्ह आली होती। सोलापूर शहरात आज 126 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर कोरोनामुक्त झालेल्या 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे। शहरात दिवसभरात 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। सोलापूर शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,178 झाली आहे। आतापर्यंत 337 जणांचा मृत्यू झाला असून 1,540 जणांवर उपचार सुरू आहेत। सोलापूर शहरात कोरोना संसर्गजन्य रोग वाढत असून त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचणी जलद गतीने होण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टची सुरुवात केली आहे। रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागातील 15 नागरी आरोग्य केंद्रात ही टेस्ट करण्याची सोय महापालिकेने केली असल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। शहरातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन सुरू आहे। पंढरपुरात भीमा नदी पात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह पथकातील कर्मचाऱ्यांवर 4-चाकी गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला। महिला तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे पथकासह सांगोला जॅकवेल परिसरात वाळूची चोरी रोखण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाळू चोरट्यांनी अरेरावी करत त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी तहसीलदार डॉक्टर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून बुधवारी सायंकाळपासून 24 तासात 102 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। आतापर्यंत एकाच दिवशी सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्याचबरोबर 5 जणांचा मृत्यू झाला आहे। नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1,438 झाली आहे, तर कोरोना मृतांची संख्या 49 वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली। कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे। लॉकडाऊन मध्ये दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही काही ठिकाणी दुकाने सुरूच होती। या दुकानदारांवर सातारा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांच्यावर नियमभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत। शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील किरकोळ दुकानदारांनी घरीच राहणे पसंत केले। सातारा जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाने 3 जणांचा बळी घेतला, त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 100च्या घरात गेला असून 98 वर गेलाय। तर आता कोरोनातून बरे झाल्याने 42 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे। जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,760 वर गेली असून 1,538 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 1,124 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे।
पुण्यात उद्यापासून म्हणजे 24 जुलैपासून लॉकडाऊन नसणार आहे, मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या कोविड-19 नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलंय. तसेच महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. निसर्ग चक्रीवादळाने कोकणात नुकसान केलेल्या फळबागांसाठी वाढीव मदत देण्याचा निर्णय झाला. तसेच नांदेडच्या महापौर उपमहापौर निवडणुकीबाबत यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांना दिली आहेत. राज्यसभा सदस्यत्वाच्या शपथविधी दरम्यान उदयनराजे भोसले यांना जय भवानी जय शिवाजी घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज देण्यावरून सध्या वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय. तसेच यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहनही केलंय. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. आज एकाच दिवसात 9,895 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तर आज कोरोनाने 298 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 12,854 वर गेलाय. बुधवारी एकाच दिवसात 10,000 कोरोना रुग्ण आढळले होते. आज पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,47,502 झालीय. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झालेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. कोरोना काळात भूमिपूजनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता धार्मिक विवादही निर्माण होण्याची शक्यता आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी भूमिपूजनाच्या वेळेविषयी शंका उपस्थित केली असून भूमिपूजनासाठी निश्चित केलेली वेळ अशुभ असल्याचं शंकराचार्य यांनी म्हटलंय.